कुठून होता तो? तिकडून आला ते दरवाजा उघडला, इथं दरवाजातच होता. मांजरीने थांबवलंय का? हा मांजरीने थांबवलं. तर बघू शकता मित्रांनो, थंडीचे दिवस सुरू झालेत आणि हे थंडी सुरू झाली की जे साप येतं असे बाहेर पडतात आणि असंच एक विषारी साप येतं. आपल्या भागातील एक विषारी जातीचा हा मन्यार साप आहे. खूप असा विषारी साप आहे, पाहू शकतो तुम्ही कशा पद्धतीने दिसतोय तो. अंगावर त्याच्या कशा पद्धतीने चट्टेपट्टे दिसतात पूर्णपणे आहे ना तो, तुम्हाला काळ्या निळ्या रंगामध्ये दिसून येईल आणि अंगावरती डबल पट्ट्या येतात बघा कशा पद्धतीने. आणि यांनी काय केलं तो जात होता म्हणून फक्त असे चपला वगैरे साले डबल्यात आणि मांजरीने पण याला अडून धरला. हा जास्त करून रात्रीच्या टायमिंगला बाहेर निघतो. तुम्ही जवळून बघू शकता तुम्ही अंगावरती कशा पद्धतीने डिझाईन आहे. मग जवळ गेले एक शाईन मारती बघू शकता तुम्ही. तर आपण काय करणार सगळ्या उदर येणं बॅक सेट करून घेऊ इथं, त्याच्यानंतर त्याला पॅक करूया. तरी एक पिशवी सेट करून घेतली. आता कोण नाही माझ्यासोबत ते म्हणत होते साप पळून चालू म्हणून मी फास्टमध्ये आलेलो आहे. ती घेतलेले सापाला अंधार वाटला की साप ऑटोमॅटिक असा जात असतो. तर साप आहे बऱ्याच वेळा रात्रीचा बाहेर पडतो आणि जे बाहेरमध्ये पडीमध्ये कोण झोपत असेल गरमीसाठी आथुरणा पांघरामध्ये निघत असतो. एकदम छोटंसं तोंड आणि एकदम असं चपळ असतो. तर बघू याला कशा पद्धतीने पकडता येईल आणि बॅगमध्ये पॅक करता येईल. स्टिक आधी जवळ घेऊ. मी नंबर शेवट केला घेतला त्या रोशनचा. तर खूप असा चपळ आहे पकडलेला असं दिसायला फक्त तो. हे असं खूप असं डेंजर असा एकदम त्याला एकदम सेफ पद्धतीने काहीतरी फिडिंग पण केलेलं आहे मित्रांनो त्याने. त्याला जाणून नाही द्यायचं एकदम सेफ पद्धतीने घेऊया. गेला पाहिजे तो आतमध्ये बस. आला ना पॅक केलेलं आहे. रात्रीचं फक्त असं बाहेर पडतं थोडीशी काळजी घ्या मित्रांनो, कारण काय असं कुटुंब बसलेलं असतो बक्षीस शोधामध्ये आणि त्याच्यामुळं गरमीसाठी जागा शोध असतो. चप्पल वगैरे शूज वगैरे ठेवले असतात लहान मुलांची, तेवढी फक्त काळजी घ्या. गरमीसाठी हा येऊन बसले असतो धक्का लागला तर साप शंभर टक्के आपल्याला चालणार.